जिल्ह्यांमध्ये झालेल्या कामामध्ये 250 ते 300 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय. बनावट कागदपत्रे, बनावट ठेकेदार नेमून वेळ प्रसंगी शासन निर्णयात बदल करून मंत्रिमंडळाची फसवणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तब्बल 29 ठिकाणच्या प्रकल्पामध्ये हा घोटाळा झालाय. सरकारने यावर त्वरित लक्ष द्यावे आणि संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी पुण्यातील लाईव्ह पुणे या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. एका ठेकेदाराला दोन कामे देण्याचा शासन निर्णय असताना देखील विशिष्ट ठेकेदारासाठी 2 पेक्षा जास्त कामे नियम बदलून दिली गेल्याचे आढळून आलंय. 29 प्रकल्पांपैकी कोणताही प्रकल्प पूर्ण झालेला नाहीये. तसेच यंदा चांगला पाऊस होऊनही कोणत्याही प्रकल्पात पाणी साठा झालेला नाहीये. निकृष्ट कामांमुळे कोकणातही अनेक गावांना धोका निर्माण झालाय. तेथील शेतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जलसंधारण विभागातील हा मोठा आर्थिक घोटाळा असून हा सामान्यांच्या जीवावर बेतण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सरकार संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासोबतच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी. तसेच जनतेचा लाटलेला हा पैसा जप्त करावा अशी मागणी ऍडव्होकेट मिलिंद पवार यांनी केली आहे. राज्याच्या जलसंधारण खात्यामध्ये 2008 पासून काही चुकीचे आणि गैरकाम चालले त्या संदर्भात लाईव्ह पुणे या वेब न्यूज चॅनलने त्याचा पाठपुरावा केला आणि माहितीच्या अधिकारात संबंधित पेपर सगळे मिळाले. ते सगळे पेपर मिळाल्यानंतर 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री, जलसंधारण खातं, लोकायुक्त आणि यांना सगळ्यांना स्पीड पोस्टाने त्या सगळ्या फाईल आणि माहितीच्या अधिकारले पेपर सगळे पाठवले. तर आज आम्ही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आम्ही हीच मागणी करतो आहे की या खात्यातला हा जो काही 2008 पासूनचा झालेला घोटाळा आहे त्याचे पेपर आम्ही सगळे पाठवलेत. त्याची ताबडतोब इन्क्वायरी करून संबंधित ठेकेदार, संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होते आमची मागणी. घोटाळा असा झाला आहे की काही ठेकेदारांना त्यांची म्हणजे त्यांचं स्टँडर्ड नसताना त्यांना ठेकेदारीचं काम दिले. काम दिल्यानंतर त्यांनी बोगस पेपर तयार करून मी कसा ठेकेदार आहे हे शासनाला त्यांनी दिलं आणि सगळे बोगस कागदपत्र तयार करून शासनाकडनं किमान 250 ते 300 करोडचा निधी त्यांनी वसूल केलेला आहे. तर हे आम्हाला म्हणजे प्राथमिक दर्शनात निष्पन्न झालं आहे आमच्या पेपरमधून. मुख्यमंत्री सगळ्यांना जे काही निवेदन पाठवलं आहे यावर जर ताबडतोब इन्क्वायरी आणि कारवाई नाही झाली तर आम्हाला उच्च न्यायालयामध्ये आम्ही रिट पिटिशन आम्ही त्यावर दाखल करणार. 2008 सालापासून घोटाळा चालू आहे, आज तागायत चालू आहेत आणि काही कॉन्ट्रॅक्टर जे दोषी आहेत त्यांना आजही परत रिपीट कॉन्ट्रॅक्ट दिलं हे सुद्धा आम्हाला कागदपत्रातून दिसून आले. यावेळी प्राध्यापक विनायक धवन, ज्येष्ठ अभियंता संजय नेहरा, समीर देसाई, हेमंत जाधव उपस्थित होते.